चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर बऱ्याचदा आहे ना धूपदानी हवी होती तर बघा मंत्राचं धूपताई बऱ्याच आपल्याकडं ऑर्डर करतात त्यासाठी बघा ही सुंदर अशी मोराची धूपदाणी आहे तुम्ही बघू शकता त्याला मोर धूपधानी असं म्हणतात त्याच्यामध्ये बघा जो माझ्या देवघरामध्ये धूपदानी तुम्ही बघताय त्या साईजमध्ये ही मोठी धूपधानी आहे सगळ्यात मोठा साईज हा धूपदानीचा आहे तर तुम्हाला बऱ्याचदा हा धूपदाणी ही हवी असते मोठी तर ज्यांना हवी आहे त्यांनी खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावरती मेसेज करायचा आहे तर एक दोन धूपदाणी आहेत एक मोर धूपदाणी आहे आणि ही साईडची एक धूपदाणी आहे त्याच्यानंतर तुळजाभवानी मातेची ही मूर्ती आहे तर तुळजाभवानी मातेची ही जी मूर्ती तुम्ही बघताय ही पितळेमध्ये आहे आई साहेबांची बऱ्याच ताईंना हवी होती तर ह्याच्यामध्ये बघा रेझिनमध्ये पण आहे आणि पितळेमध्ये पण आहे तसंच बघा ही जी छोटी आई साहेबांची मूर्ती आहे ही सुद्धा तुळजाभवानी मातेची एकदम छोटीशी मूर्ती आहे साईजमध्ये तर या दोन साईजच्या आपल्याकडे पितळेच्या मूर्त्या तुळजाभवानी मातेच्या अवेलेबल आहेत ज्यांना हव्या असतील त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा आणि ऑर्डर द्या घरपोच अगदी तुम्हाला हे सगळं साहित्य स्वामी मूर्ती आठवडून मिळतं तसंच बघा बऱ्याच ताईंनी हा दिवा घेतला आहे कारण एका दिव्याने हा दिवा नाही म्हणता येणार ही एक ज्योत आहे तर ह्याच्यातून बघा एक ज्योत प्रज्वलित करायची तूप किंवा तुम्ही तेलाची लावू शकता ह्याच्याने सगळे दिवे घरातले प्रज्वलित करा ह्या ह्याला अगरबत्ती स्टँडसुद्धा आहे म्हणजे दिवा विथ अगरबत्ती स्टँड असे दोन्ही प्रकार ह्याचा उपयोग खूप छान होतो मंदिरात वगैरे आपण जातो तेव्हा आरती वगैरे करण्यासाठीसुद्धा खूप छान आहे जर तुम्हाला हवा असेल तर व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे त्याच्यामध्ये बघा ही एक परडी आहे ह्याला परडी असं म्हणतात फुलाची परडी किंवा तुम्ही फुलदानी सुद्धा ह्याला म्हणू शकता खूप सुंदर अशा क्वालिटीची ही परडी फुलदाणी आहे तर ह्याच्यामध्ये साईज उपलब्ध आहे तर हा सगळ्यात छोटा साईज परडीचा आहे ह्याच्यामध्ये सगळे साईज मी दाखवणार आहे जो साईज आवडतो त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला तुम्हाला मेसेज करायचा आहे ह्याला पर डे असं म्हणतात त्याच्यामध्ये हा मोठा आहे पर हे त्याच्यामधली ही, ही मोठी साईज आहे परडीची तुम्ही मंदिरात किंवा एखादं कुठंही जर आध्यात्मिक कार्यासाठी निघाला तर ह्याच्यामध्ये फुलं मंत्रपुष्पांजली साखर हळदी कुंकू गुलाबजल गंगाजल गोमूत्र ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पूजेच्या घेऊन जाऊ शकता ही मोठी आहे त्याच्यामधला साईज त्याला परडी किंवा फुलदाणी असं सुद्धा म्हटलं जातं सर्वात मोठा साईज आहे तो हा आहे फुलदाणी परडीचा हा ही प्लेन आहे ह्याला जाळी वगैरे काहीच नाही आहे आणि एकदम भरीव आणि मजबूत अशी ही परडी ही। आहे तुम्ही हीसुद्धा अगदी घेऊ शकता फुलदाणी किंवा पूजा साहित्य हो, किंवा फुलं वगैरे मंदिरात देवघरामध्ये दे ठेवण्यासाठी सुद्धा खूप छान आहे एखाद्याला देण्यासाठी देण्यासाठीसुद्धा बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही ही आपल्याकडं ऑर्डर करू शकता तसंच भरपूर क्वांटिटीमध्ये उपलब्ध आहेत ह्या परडे आपल्याकडे जवळपास एक शंभर क्वांटिटीमध्ये ह्या फुलधान्या आपल्याकडं उपलब्ध आहेत परडी असं ह्याला म्हणतात तुम्ही अगदी आपल्याकडं बिंदास्त ऑर्डर करू शकता त्याच्यानंतर बघा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची ही मूर्ती आहे तर माता लक्ष्मी या उभ्या नसाव्या अशा बऱ्याचदाही म्हणतात पण जेव्हा माता लक्ष्मी विष्णूंसोबत असतात तेव्हा त्या स्थिर आणि सौम्य रूपामध्ये असतात त्यांचा स्वभाव एकदम शांत असतो चंचल नसतो पती पत्नीच्या नात्यामध्ये दुरावा किंवा खूप प्रॉब्लेम्स होत असतील तर तुम्ही माता लक्ष्मी आणि विष्णूंची जास्तीत जास्त सेवा करा त्याच्यामुळे तुमचे नातेसंबंध सुधरतील दोघांमधलं प्रेम वाढेल आणि अगदी विष्णू नारायण लक्ष्मीसारखा तुमचीसुद्धा जोडी अगदी तशीच सेम होईल आणि त्यांच्यासारखेच तुमचा पण संसार हा सुखाचा होईल तर बघा भगवान विष्णू माता लक्ष्मीची जी घरामध्ये मूर्ती आहे ती बऱ्याच ताई मागतात तर माता लक्ष्मी भगवान विष्णूंची ही मूर्ती आपल्याकडे मिळते ज्या ताईंना हवी आहे त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा तसंच बघा त्रिमुखी दत्त महाराजांची पितळेमध्ये मूर्ती आहे त्रिमुखी दत्त दत्त महाराजांची बघा श्वान आहे छानशी गाई आहे त्रिशूळ आहे शंख आहे चक्र आहे त्रिमुखी दत्त महाराजांची पितळेमध्ये मूर्ती आहे दत्तांची ज्यांना भक्ती करायची आहे त्यांनी ही पितळेची मूर्ती जरी ऑर्डर केली तरी चालेल सुंदर सुबक कोरीव आणि रेखीव अशी दत्तगुरूंची मूर्ती आहे त्याच्यानंतर बघा बऱ्याच ताईंना दुर्गामातेची मूर्ती हवी असते काही ताईंचं कुलदैवत किंवा कुलस्वामींनी ही दुर्गा माता असते तर मातांची सुद्धा छोटीशी मूर्ती आपल्याकडं उपलब्ध आहे ज्या ताईंना हवी आहे त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा माझा व्हॉट्सअप नंबर आहे एट झिरो एट झिरो नाईन थ्री टू फोर डबल एट हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावरती मेसेज करा तुम्हाला पूजा साहित्य सगळं अगदी घरपोच मिळेल तसंच बघा अन्नपूर्णा मातेचीसुद्धा खूप सुंदर अशी मूर्ती आहे तर अन्नपूर्णा मातेची मूर्तीसुद्धा आपल्याकडं दोन साईजमध्ये उपलब्ध आहेत माता अन्नपूर्णेची मूर्ती दोन साईजमध्ये उपलब्ध आहेत तर तुम्ही तुम्हाला जी आवडते ती घेऊ शकता हा सेम साईज आहे ह्याच्यामध्ये एक छोटी पण तुम्हाला मिळेल तर अन्नपूर्णा मातेची मूर्ती बघा साईज म्हणाल तर अडीच ते ती तीन इंच साईज आहे ह्या मूर्तीचा तुम्ही अगदी बिंदास्त ऑर्डर करू शकता खूप सुंदर अशी माता अन्नपूर्णेच्या मूर्ती आपल्याकडे मिळतात तसंच बघा बाळकृष्ण लड्डू गोपालजींची सुंदर अशी मूर्ती आहे स्वामी समर्थ माऊलींची सुद्धा गोड अशी तीन इंचाची छोटीशी अडीच इंचाची मूर्ती आहे अडीच नाही दीड इंचाची मूर्ती आहे स्वामी माऊलींची बघू शकता स्वामी खूप गोड अशी मूर्ती आहे एकदम दीड इंच म्हणजे बघा तुमच्या बोटाच्या ह्याच्या म्हणजे इत इत पण नाही आहे एकदम एवढी छोटीशी आहे ही मूर्ती ज्या ताईंच्या देवघरामध्ये दे जागा कमी आहे किंवा ज्यांच्या देवघरामध्ये दे जागा नाही आहे त्या ताईंनी ही बाळ आपली स्वामींची मूर्ती घेतली तरी चालेल अभिषेक करण्यासाठी नित्य तसंच बघा खूप सुंदर दे असा गणपती आहे शिवाय आपली कोणती सेवा पूर्ण असते कारण प्रत्येक कार्याचा शुभारंभ किंवा शुभ कार्य हे श्री गणेशाने चालू होतं त्यामुळे प्रत्येकाच्या देवघरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती असायलाच पाहिजे गणपती बाप्पाशिवाय कोणतेही देवी देवता आपली सेवा स्वीकारत नाहीत तर बघा लट्टू गोपाल गो लड्डू गोपालजी आणि स्वामी समर्थ माऊली भगवान तिरुपती बालाजी व्यंकटेश्वर बालाजींची प्युअर कॉपरमध्ये ही मूर्ती आहे जसं की तुम्ही बघताय घरामध्ये मी सेवा करते सेम तशीच ही कॉपरची मूर्ती आहे भगवान बालाजींची तसंच बघा लक्ष्मी मातेची प्युअर पितळीमध्ये मूर्ती आहे माता लक्ष्मी कमळ आसनावरती विराजमान आहेत अशी ही देवी देवतांची आपल्याकडे सुंदर सुभक रेखीव अशा मूर्त्या मिळतात तर ह्यासुद्धा मूर्त्या तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करून ऑर्डर करू शकता फक्त ह्याला टिकमार करा स्वामींची मूर्ती हवी आहे लड्डू गोपालजींची हवी आहे माता हवी हवे गणपती हवी हवे की तिरुपती बालाजीची हवे सिंगल सिंगल फोटो घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा तर बघा ही भगवान तिरुपती बालाजींची सुंदर अशी कॉपरची मूर्ती आहे हसरी आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे आणि त्यांच्या सेवेने सुद्धा आपल्या आयुष्यातले बरेचसेच प्रॉब्लेम्स दूर होतात स्क्रीनशॉटला स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज आहे तसं बघा खूप सुंदर अशी गणपती बाप्पांची सुद्धा आपल्याकडे मूर्ती उपलब्ध आहे तर छान आहे मूर्ती गणपती बाप्पांची आणि ही मूर्तीसुद्धा बऱ्याच त्यांनी आपल्याकडून ऑर्डर केलेली आहे ज्यांना हवी आहे त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करायचे माता लक्ष्मींची कमळ आसनावरती विराजमान असणारी मूर्ती स्वामी माऊलीबा ती गोड आहेत एकदम छोटी दीड इंच स्वामींची ही मूर्ती आहे ह्याच्यामुळे तुम्हाला मोठी सुद्धा बघायला मिळेल अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा भरपूर आज कलेक्शन दाखवणार आहे पितळेच्या ब्रासच्या मूर्तीच्या किंवा देवपूजेचं साहित्य नंतर बघा लड्डू गोपालजींची ही मूर्ती आहे सुंदर अशी